गेल्या काही दिवसांपासून कोकणातलं राजकारण हे धगधगतं आहे आणि त्याचं कारण आहे शिवराळ भाषा. आज भाजपची संविधान बचाव रॅली सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये निघाली. यावेळी भास्कर जाधवांवर टीका करताना भाजप नेत्यांची जीभ घसरली आहे. नेमकं काय झालंय पाहूया. इथून तिथून सगळे मुंबईतून इथून तिथून त्या चिपळूणचा डुक्कर सुद्धा आणला. रानडुक्कर म्हटलं तर रानडुक्कर जंगलात चांगला असतो. हा चिखलातला डुक्कर आहे. याला एक दिवस चिखलातच लोळवणार नाहीतर नावाचं राणे सांगणार नाही तुम्हाला लक्षात ठेव. तू राणे साहेबांवर टीका करणार? तू राणे साहेबांवर टीका करणार? एक तर कुत्र्यासारखं माहिती आहे ना. मी भास्कर शेठ. भास्कर जाधवचं नाव ठेवूया आयटम गर्ल. ही भाषणं सुरू आहेत भाजपच्या संविधान बचाव रॅलीत. रॅलीचं निमित्त वैभव नाईकांवरच्या कारवाईला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या रॅलीला उत्तर देणं म्हणजे शिवसेना संविधान विरोधी असल्याचा दावा करत भाजपचे नेते कुडाळमध्ये एकवटले. पण लखतरं काढली ती भास्कर जाधवांचीच. म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून ऐन दिवाळीच्या तोंडावर जो शिवराळपणा दोन्ही बाजूनं सुरू होता त्यात आज भाजपच्या नेत्यांनी भर घातली. भास्कर जाधवचं नाव ठेवूया आयटम गर्ल. काय ऍक्टिंग करतो नाचा. आमची चित्रात आई त्याला बोलली नाचा आहे नाचा. माझं तर मत आहे या लोकांची नावं घेऊन याला मोठंच करायचं नाही. पिक्चर चालायचा असेल तर एक आयटम सॉन्ग लागतो. तसा उद्धव ठाकरेचा तो आयटम गर्ल आहे. अरे तुझी एवढी अवकात होती तर उद्धव ठाकरेने तुला मंत्री का नाही रे केला. मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता. उदय सामंतच्या पाया पडत होता आणि आता तो आम्हाला शिकवायला लागला. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर अंग विक्षेप करणारा भास्कर जाधव. संविधानाने देशाचं सर्वोच्च पद पंतप्रधान पद आपल्याला त्या ठिकाणी असताना त्या पंतप्रधानांवर वाकडं तिकडं बोलणारा तुला कुठला नैतिक अधिकार आहे संविधानावर बोलायचा? निष्ठेच्या गोष्टी भास्कर जाधव सांगणार. म्हणजे धाप धावून ठिकाणी शेण खाऊन आल्यानंतर हा उद्धव ठाकरे साहेबांचा कडवट सैनिक. त्या चिपळूणचा डुक्कर सुद्धा आणला. नाही साहेब रानडुक्कर म्हटलं तर रानडुक्कर जंगलात चांगला असतो. हा चिखलातला डुक्कर आहे. याला एक दिवस चिखलातच लोळवणार नाहीतर नावाचं राणे सांगणार नाही तुम्हाला लक्षात ठेव. काय लायकी आहे तुझी? तू राणे साहेबांबद्दल बोलणार? हा भाषण हा करून जे सटकला गोळ्याला मागे वळून बघितलंच नाही साल्याने. एक तर कुत्र्यासारखं माहिती आहे ना. मी भास्कर शेठ. अरे तुला बघून साल्या गेट बंद करतात लोक. तू बसला शेठ. शिवसेनेनं एसीबीच्या कारवाईला विरोध करून संविधानाचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपकडून हा मोर्चा काढण्यात आला. पण त्या मोर्चामध्ये निलेश राणेंची भाषा ही संविधानाला धरून होती का? दोन पायावर घरी जाता कामा नाही हे लोक. सिंधुदुर्ग म्हणतात याला. तुला येऊन लोक चिपळूण मध्ये शिवा घालत असतील. इथे सिंधुदुर्गात परत असं वेड वाकडं जर वाकलास किंवा असं काहीतरी बोललास तर चालत तुझ्या घरी तू जाणार नाही. एवढं लक्षात ठेव भास्कर. ही वॉर्निंग समज. जे काय समजायचं ते समज. अर्थात भास्कर जाधवांनीही दोन दिवसांपूर्वी कुडाळमध्ये झालेल्या सभेत राणे पिता पुत्रांवर केलेली शेरेबाजी ही भाजपच्या नेत्यांच्या शेरेबाजीला टफ फाईट देणारीच होती. या तुमच्या जिल्ह्यातले कोंबडीवाले आणि हे तुमच्या जिल्ह्यातले बेडूक. 18 वर्षे 18.5 वर्षे ह्या नारोबाचं एकच भाषण. मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. काल तिच्या आईला ते गेलं चर्शी. डोळे पिटे तण पिटे बोकरासाठी दाढी पिटे काय बोलतो का कोणाला. अवदावची भाषाच नाही. मध्यम लघु आणि सुसुम सुसुम. नेलेला सुसुम पण बोलता येत नाही. महाराष्ट्रात अवकाळीचं संकट. शेतकऱ्यांच्या दिवाळीची धूळदाण उडाली. मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत आणि सत्ताधारी आणि विरोधक मात्र
दिवाळीच्या दिवसात शिमग्याचे दशावतार दाखवत आहे. अहो जनतेच्या प्रश्नावर इतक्या तळमळीनं भांडलात ना तर जनता दुवा देईल. अन्यथा जी भाषा एकमेकांसाठी वापरताय तीच भाषा उद्या जनता वापरेल हे लक्षात घ्या. सदाशिव लाडसह अमोल मोरे, एबीपी माझा, कुडाळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.